श्री स्वामी समर्थ। तणावमुक्त राहण्यासाठी काही 10 उपाय, चला तर पाहूया। 1. रोज सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठा, थोडा वेळ व्यायाम करा किंवा जिमलाही जाऊ शकता। यामुळे मन आरोग्यदायी म्हणजे निरोगी व आनंदी राहते। 2. सकारात्मक विचार ठेवा व रोज योगा करा, यामुळे तणावमुक्त राहता येते। 3. ऑफिसमधील समस्या घरी घेऊन येऊ नका व घरातील समस्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ नका। यामुळे ऑफिसमधील कामे ही व्यवस्थित होईल व घरातील वातावरणही आनंदी राहील। 4. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर थोडा वेळ मुलांसोबत पण घालवा। मुलांबरोबर खेळल्यामुळे सुद्धा मनुष्य तणावमुक्त होतो। 5. तुमचे लग्न झाले असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुमच्या परिवारासोबत महिन्यातून एकदा किंवा दोनदा फिरायला जावे। परिवारासोबत जेवण करा, यामुळे घरातील वातावरण चांगले राहील। 6. तुमच्या आवडीची गाणी ऐका आणि गाणी किंवा बोलू शकता, यामुळे मन प्रसन्न होते व तणावमुक्त होते। 7. ध्यान करा, यामुळे एकाग्रता वाढते, तुमचे काम चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता। 8. कोणालाही भेटल्यानंतर चेहऱ्यावर हास्य ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करू नका। 9. चुका प्रत्येकाकडून होत असतात, त्याचे जास्त विचार करत बसू नका, त्यातून काहीतरी शिका आणि पुढे चला, परत अशी चूक करू नका। 10. स्वतःसाठी वेळ काढा, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जा आणि आनंदी खुश राहण्याचा प्रयत्न नेहमी करा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।